दोस्तों नमस्कार, मैं राज बोर सिंह। इंस्टेंट पर्सनल लोन लेने के लिए इंडिया लेंड्स एक बेस्ट एप्लीकेशन है। ये पूरे भारत में अवेलेबल है। इंडिया लेंड्स को डाउनलोड करने के लिए लिंक और रेफरल कोड डिस्क्रिप्शन में दिया गया है। अभी डाउनलोड करें और अपनी ज़रूरतें पूरी करें। मुसळधार पावसाची सुरुवात होण्याची लक्षणं दिसत होती। ढगांचा गडगडाट एखादा डोंगर कोसळावा तसा अंगावर येत होता। वारे वेगाने वाहत होते, जसं त्यांना या वातावरणाची भीती वाटत असावी आणि म्हणून ते पळत असावेत। पावसाच्या सोबत वादळ पण येत आहे असं वाटत होतं। झाडं गदागदा हलत होती। त्या भयान वातावरणात त्या झाडांमध्ये जीव भरला आहे की काय असं वाटत होतं। निसर्ग कोपला होता की त्याची ताकद दाखवत होता कुणास ठाऊक, पण तो ताकद कुणाच दाखवत होता, कारण त्याचा सामना करायला तिथे होतं तरी कोण। बिचारे पक्षी होते झाडांवर, पण त्यांनाच कळत नव्हतं की आपला जीव वाचवावा, घरटी वाचवावी की अंडी वाचवावीत। जवळपासचा सर्व परिसर डोंगर दऱ्या आणि जंगलाने वेढलेला होता। कदाचित त्यामुळेच निसर्गाची ताकद जास्त वाढली असावी आणि त्याच्या ताकदीला आवाहन देत एक व्यक्ती एवढ्या जीवघेण्या वातावरणात डोंगर उतरून खाली येत होती। हातात काठी होती, ती टेकत टेकत भराभर पावलं टाकत रेल्वे ट्रॅकच्या दिशेने येत होती। हो, रेल्वे ट्रॅक। काही अंतरावर बोगदा होता, वेळ संध्याकाळची होती, तरी पावसाच्या वातावरणाने सर्व अंधारून आलं होतं। मध्येच एखादी वीज चमकायची, पाठोपाठ काळ काळ आवाज यायचा कानठाळ बसवणारा। असं वाटायचं की कुठेतरी जवळपास वीज कोसळली असावी, आणि कोसळलीच। एका झाडावर ते झाड जळून खाक झालं आणि पावसाला सुरुवात झाली। जणू काही पाऊस वीज कोसळायची वाटच पाहत होता। त्याला सिग्नल मिळाला, ग्रीन सिग्नल। आता तो मनसोक्त कोसळणार होता। त्याला कुणाची तमा नव्हती, कुणाची दया नव्हती। गर्व होता आपल्या ताकदीचा, अभिमान होता आपल्या सामर्थ्याचा। पण या सर्व घटनांनी ती व्यक्ती ती मात्रही मागे हटली नाही, घाबरली नाही, थांबली नाही। जसं काही त्याला माहीत होतं की हे होणारच आणि तो तयार होता या सर्व गोष्टींचा सामना करायला। त्या रेल्वेच्या बोगद्यातून एक व्यक्ती बाहेर आली। तिने आभाकडे पाहिलं आणि वीज चमकली, कडाडली। जणू काही त्याचं निसर्गाने स्वागतच केलं होतं आणि त्या विजेच्या प्रकाश झोतात त्याच्या हातातील हत्यार चमकलं। त्याने हात वर केला व काहीतरी पुटपुटला आणि त्याच क्षणी त्याची नजर समोरून डोंगरावरून खाली उतरून येणाऱ्या व्यक्तीकडे गेली आणि त्याच्या भयान चेहऱ्यावर न शोभणारं हास्य दिसायला लागलं, जशी तो याचीच वाट पाहत होता। त्याने दोन्ही हात वर करून आभाळकडे पाहिलं व हसायला लागला। हे हास्य इतकं भयानक होतं की निसर्गही थरारला। पावसाचा जोर अजून वाढला, जसं काही त्याला घाईची लागली होती। बराच वेळ हा खेळ चालू होता। डोंगरावरून उतरून येणारी व्यक्ती जवळ दिसायला लागली, तसा हा बोगद्यात शिरला व अंधारात गडप झाला। ती व्यक्ती बोगद्याजवळ येऊन थांबली व त्याने काठी आपटत आरोळी ठोकली। तस्मक, मी आलोय, बाहेर ये। आतून काहीही आवाज आला नाही। पावसाचा जोर वाढत गेला व अंधारही, पण तस्मक बाहेर यायची चिन्हे दिसेनात। तस्मक, मी आलोय, बाहेर ये का मी मध्ये येऊ। काहीच प्रतिक्रिया उमटली नाही। तशी ही व्यक्ती बोगद्यात शिरली। बोगदा रेल्वे ट्रॅकचा होता, पण एखादी रेल्वे दिवसभरात जायची, रात्रीचा तर प्रश्नच नव्हता। काही वर्षांपूर्वी वापरात असलेला बोगदा रेल्वे ट्रॅक इथल्या अतर्क्य अमानवी घटनांनी चर्चेचा विषय बनला होता। इतका की यातलं खरं काय आणि खोटं काय हे सुद्धा कळणं अवघड झालं होतं। मग रेल्वे जायच्या कुठून? पर्याय ट्रॅक उभारण्यात आला होता निसर्गाला आवाहन देत, बरेचसे मानवी बळी घेत नवीन ट्रॅक तयार झाला। व हा दुर्लक्षित झाला तरी पर्याय नसला की इथून एखादी गाडी
जायचीच. आणि गाडी बोगद्यात शिरली की बाया माणसांच्या किंकाळ्या ऐकायला यायच्या. प्रवाशांचा भीतीने थरकाप उडायचा व बोगदा पार करता करता दोन चार प्रवासी मेलेले असायचे. ही संख्या वाढतच होती. ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला ते संपले होते, नाहीतर वेडे झाले होते. आणि आता ही व्यक्ती आली होती हातात फक्त एक काठी घेऊन. एका अशा अमानवी शक्तीशी लढायला जो माणसांचे बळी एकामागे एक घेत होता. म्हणजे निसर्ग मगासपासून याचीच परीक्षा घेत होता की हा किती वेळ तग धरतो की पळ काढतो म्हणून. पण तो टिकला होता आणि एवढ्या मुसळधार पावसातही त्या अमानवी शक्तीला आव्हान देत होता. अंगावर भगवी वस्त्र, दाढी वाढलेली, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा, रुद्राचाच अवतार, जटा वाढलेल्या, जटाधारीच. आणि कदाचित त्यामुळेच तस्मक बाहेर येत नव्हता. त्यालाही याच्या शक्तींचा सामर्थ्याचा अंदाज असावा. जास्त वाट न बघता जटाधारी बोगद्यात शिरला. बाहेरच्या वातावरणाचा बोगद्यात मागमूसही नव्हता, फक्त अंधाराचं साम्राज्य होतं व भयान शांततेचं. या भयान शांततेचा भंग जटाधारीच्या आवाजाने गेला. तस्मक बाहेर ये, मी आलोय, मी बृहस्पती तुझा नाश करायला. आणि बृहस्पतींनी काठी जमिनीवर आपटली आणि एक प्रकाश झोत पूर्ण रेल्वे ट्रॅकवर पसरला, बोगद्यात पसरला. तस्मकाचे हस्तक घात लावून कानाकोपऱ्यात बसले होते, पण त्याचा कुठेच पत्ता नव्हता. एवढ्या सहजासहजी हा हार मानणार नाही, बृहस्पतींना विचारला. मग हा समोर का येत नाही की अजून ताकद वाढवण्यासाठी काही उपाय करतोय. त्यांनी काठी वर उचलली, तसे सर्व हस्तक किंचाळायला लागले, ओरडायला लागले भेसूर आवाजात. त्यांचा आवाज बोगद्यामध्ये घुमू लागला, आवाज वाढत गेला. बृहस्पती पुढे पुढे जात राहिले. बाहेर पाऊस कोसळतच होता. रात्र वाढत गेली. आजूबाजूच्या अरण्यातून जंगली शपदांचे आवाज यायला लागले. याचा अर्थ ही सुरुवात होती. बृहस्पतींना समजले, तस्मक जंगलात गेला होता. त्याचा नायनाट करायचा तर त्याच्यामागे जाणे भाग होते. मग आपले काहीही हो.